औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आज दुपारपर्यंत 158 रुग्णांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाले. आतापर्यंत 8972 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 5229 जण बरे झाले आहेत, तर 362 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर 3381 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. यामध्ये घाटी परिसरात 3 शंभूनगर येथे 1 सादात नगर येथे 1 रमानगर येथे 1 शिवनगर या ठिकाणी 1 इटखेडा येथे 3 राजा बाजार येथे 1 जाधव मंडी येथे 2 जटवाडा रोड या ठिकाणी 1 किराडपुरा येथे 1 दाणा बाजार या ठिकाणी 1 N2 सिडको येथे 1 यासह विविध भागातील कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये सिटी एंट्री पॉईंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये 2 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, तर घाटीत पदमपुऱ्यातील 42 पुरुष, आंबेडकर नगरातील 49 महिला आणि औरंगपुऱ्यातील 65 पुरुष तसेच रामनगरातील 65 पुरुष यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं.